नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकात दातकाठाद्वारे ध्वनीची निर्मिती कशी होते आणि ती आपल्या कानापर्यंत कशी येते आणि आपल्याला ध्वनीची जाणीव कशी होते याविषयी माहिती बघितली आहे। तर आता आपण ध्वनीचे प्रसारण आणि निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते या भागावर चर्चा करूया। तर मागील इयत्तेत आपण ध्वनीचे प्रसारण हे स्थायू, द्रव, वायू यासारख्या माध्यमातून होते हे आपण शिकले आहोत। मग विशिष्ट ध्वनी हा विशिष्ट लहरीमार्फत आपल्या कानापर्यंत पोहोचतो, परंतु त्यामध्ये माध्यम नसेल तर तो आपल्याला ध्वनी ऐकू येईल काय? नाही। मग ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची गरज असते हे आपण एका प्रायोगिक रचनेद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ही आकृती बघा, यामध्ये एक काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे व एका नळी मार्फत तिला एक निर्वात पंप जोडलेला आहे। या निर्वात पंपाद्वारे आपण हंडीतील हवा बाहेर काढू शकतो। यामध्ये विद्युत कडा जोडली असून ती हंडीच्या झाकणाद्वारे जोडली आहे। तर सुरुवातीला प्रयोगामध्ये काचेच्या हंडीतील हवा असेल, आता विद्युत कट दाबली असता हंडीच्या बाहेर आपल्याला आवाज ऐकू येईल। मग निर्वात पंपाला सुरू केल्यास हंडीतील हवा हळूहळू बाहेर निघेल। त्यावेळी जशी जशी हवा बाहेर निघेल तसा तसा कमी पातळीचा आवाज आपल्याला ऐकू येईल। मग ही क्रिया बराच वेळ चालू ठेवल्यास हवेतील प्रमाण कमी होऊन आपल्याला ध्वनी हा क्षीण स्वरूपाचा ऐकायला मिळेल। यावरून आपल्याला असे लक्षात येते की ध्वनीच्या निर्मितीसाठी आणि प्रसारणासाठी हवेची आवश्यकता असते। हे लक्षात ठेवा, दोन चंद्रावर दोन अंतराळावर गेले असता त्यांचे एकमेकांचे बोलणे ऐकू शकत नाही, कारण तिथे कोणत्याही प्रकारचे माध्यम नसते। म्हणून दोन अंतराळावर हे भ्रमण करण्यासारखे तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकमेकाशी संवाद साधत असतात, कारण भ्रमणध्वनीला वापरात येणाऱ्या विशिष्ट लहरींना कोणत्याही प्रकारची माध्यमाची आवश्यकता नसते।